नमस्कार। आज मी तीन शब्दावर बोलणार आहे। ते तीन शब्द म्हणजे मी माणूस आहे। आज जवळजवळ सर्व व्यासपीठांवरून मानवतेवर व्याख्यान दिली जातात। वक्त्यांचे घसे कोरडे होतात आणि आवाज पिंजून जातो, पण मानवतेचा मात्र पत्ता नसतो। व्यवहारात पुष्कळ वेळा आपण असं म्हणतो की जरा माणसासारखा राहा, अमक्यात माणुसकी नाही, हे माणुसकीला शोभत नाही, वगैरे वगैरे। माणसांनाच आपण सांगतो की माणसासारखं वर्तन कर, पण माणुसकी म्हणजे काय हे समजावून देण्याचा कोणी कधी प्रयत्न केला आहे का? माणसाला हात आहे, पाय आहे, तो मोठा होतो, स्वतःचं लग्न करतो, मुलांची लग्न करतो आणि दुसऱ्यांना मदत करून मोठेपणा घेतो व एक दिवस हे जग सोडून जातो। यात वाईट ते काय आहे? असे असताना प्रत्येकजण सांगतो की माणसासारखं वर्तन कर, याचा अर्थ काय आहे? माणूस माणूस असेल तर त्याचे ठिकाणी माणुसकी असलीच पाहिजे, ती नसेल तर तो माणूस कसला? म्हणून माणसाची व्याख्या करायला पाहिजे। कोणी म्हणेल दोन पाय असतात तो माणूस, मग कावळाही माणूस होईल। कोणी म्हणेल संसार करतो तो माणूस, मग पशुपक्षीही संसार करतात, त्यांनाही माणूस म्हणावे लागेल। गीतेत भगवंतांनी माणसाची व्याख्या केली आहे। भगवान सांगतात मम वर्तानुवर्तते मनुष्यः, मी सांगितलेल्या रस्त्यानं जो जो जात असतो तो माणूस। याचा सरळ अर्थ असा आहे की जो भगवंताच्या रस्त्यानं जात नाही तो माणूस नाही। भगवंतानं केलेली माणसाची ही व्याख्या आपणाला पटत नाही। संत ही माणसाची अशीच व्याख्या करतात, पण व्यवहारात त्याच्या उलटच दृश्य दिसतं। लोक ईश्वराचे शब्द ऐकतात, पाठ करतात, त्यांचा अर्थ करतात, इतकंच नव्हे तर तो अर्थ लोकांना सांगतातही, मात्र त्याप्रमाणे वर्तन करीत नाही। म्हणून गीतेत भगवान स्पष्ट शब्दात सांगतात की जो माझ्या रस्त्यानं येतो तोच माणूस। आपण जर असं म्हणतो की न देवचरितम चरित, भगवान अनैतिक आहे आणि मी नैतिक आहे, असं म्हणण्यातच आपण स्वतःला मोठं मानतो। परमेश्वरानं दाखवलेल्या रस्त्यानं एखादी व्यक्ती जात असेल तर आपण त्याची टिंगल करतो आणि म्हणतो कुठं भगवान आणि कुठं हा। भगवंत खूप म्हणत असेल की मैम वांशो जीव लोके, परंतु देव सर्वज्ञ आहे आणि हा जीव अल्पज्ञ आहे। देव सर्व शक्तिमान तर जीव अल्पशक्तिमान। देव सर्व प्राणी मात्रांकडे ममत्व बुद्धीनं पाहतो, मग तो प्राणी कितीही पापी किंवा दुष्ट असो, तर माणूस किंचितही आपल्या संकुचित वर्तनाच्या बाहेर आपुलकीनं पाहत नाही। भगवान साधूंचं रक्षण व दृष्टांचं पारिपक्व करतो। परित्रणाय साधूनाम विनाशाय च दृष्टताम, तर माणूस साधू पवित्र संत यांची उपेक्षा करून दृष्टांना नमस्कार करतो। ईश्वर स्वतः झीज सोसून माणसाचा योगक्षेम चालवतो, मग माणूस स्वतःच्याच भाऊबंधांना लुटून स्वतःचा योगक्षेम चालवतो। देव स्वतःचे मित्र जेव्हा संकटात सापडतात तेव्हा त्यांना मदत करतो, तर माणूस मित्र संकटात सापडलेला असताना तिकडे दुर्लक्ष करून आपल्याच चोऱ्यात निघून जातो। सांगण्याचं तात्पर्य असं की प्रभूचं वर्तन व आपलं वर्तन ही अगदी परस्पर विरोधी आहे। भगवंतानं स्वतःचं वर्तन कसं आहे ते सांगून टाकलं व जीवाला सांगितलं की तू ही सर्वशक्तिमान हो, आपुलकी ठेव, सज्जनांचं रक्षण कर, दुसऱ्यांकरता जीत सोस, मित्रांना मदत कर, आपण यापैकी एकही गोष्ट आचरणात आणत नाही। देवानं दाखवलेल्या मार्गानं जाणं कदाचित कठीण असेल, तसंच देव होणंही शक्य नसेल, तर कमीत कमी माणूस तरी हो आणि पशुसारखं वर्तन करू नकोस। आम्हाला पुष्कळ भजनं आणि श्लोक
तोंडपाठ आहे, गीता भागवत घोकीत आहो, परंतु आपण तीन शब्द विसरलो आहोत। ते शब्द म्हणजे मी माणूस आहे। हे तीन शब्द स्मरणात राहावेत असा शास्त्रकारांचा आग्रह आहे, परंतु आज आपण हे तीन शब्द विसरल्यामुळं आपण दर दिवशी अंधपतित होत चाललो आहे। पण ही गोष्ट माणसाला कोणी सांगितली तर तो माणूस चिडतो, त्याला वानर म्हटलं तर तो ओरखडायला धावतो, पण मरकटलेला सूर ठेवतो। त्याला बोकड म्हटलं तर सांगतो, परंतु अहंकाराच्या अंधारात घुरघुर करतो। कुत्रा म्हटलं तरी गुरगुरतो, परंतु भर दिवसा रस्त्यात प्रणय चेष्टा चालू ठेवतो। जीवनात ईश्वराला नेता करायचं असेल तर मी माणूस आहे हे विसरता कामा नये। आज माणसं वाढली पण माणुसकी कमी कमी होत चालली आहे। माणसाला पशु म्हटलं तर तो चिडतो व देव म्हटलं तर त्याला पटत नाही। खूप किंमत देऊन हे शरीर भगवंतापासून उचलं घेतलं आहे, या शरीरावर वास्तविक आपला हक्क नाही। त्यामुळंच भगवंताला ज्यावेळी हवं असेल त्यावेळी तो घेऊन जातो। भगवंतानं ते का नेलं म्हणून विचारता येत नाही। संत असं सांगतात की हे शरीर बहुमोल आहे, नर अपनी करनी करे सो नर का नारायण हो जाए। नारायणाचा नर झाला, त्याला परत नारायण व्हायचं आहे, व त्यासाठी परिश्रमाची आवश्यकता आहे। याला साधना म्हणतात। ही साधना केल्याशिवाय सुटका नाही। ही साधना कशी करायची ती स्वाध्यायाद्वारा शक्य आहे। भगवंताजवळ जायला स्वाध्यायाची गरज अत्यंत आवश्यकता आहे, परंतु माणूस व्हायला सुद्धा स्वाध्यायाची आवश्यकता आहे। स्वाध्यायात ईश्वराचा सहवास घडतो व त्या सहवासाचा रंग लागल्याशिवाय राहतच नाही। स्वाध्याय करून ईश्वरी विचार समजावून घेऊन जीवनात कर्मयोग आचरून माणूस श्रेष्ठ पदवीला पोहोचू शकतो। प्राण्यांमध्ये उत्क्रांती तत्वाप्रमाणे जीवन उत्क्रांत होते, परंतु माणसाचा देह मिळाल्यानंतर उत्क्रांत होण्यासाठी कर्तृत्वाला भरपूर वाव आहे। यासाठी स्वाध्याय करून स्वतःची ज्योती उज्ज्वल करायची आहे। स्वाध्यायात संतांचा सहवास प्राप्त होतो आणि संतांच्या ज्योतीजवळ आपली ज्योती पेटवली जाते। स्वतःचं जीवन त्यागमय आणि प्रेममय करून उच्च करायचं असतं, आणि आपण जसं आपलं जीवन उच्च करायचं प्रयत्न करतो तसंच दुसऱ्याचं जीवनही उच्च करण्यात खरी माणुसकी आहे। गीतेच्या स्वाध्यायाने तुमचं जीवन जर दर दिवशी उच्च होत जाईल, तुमच्या जीवनाकडे व सृष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुमच्या अंतकरणात मी माणूस आहे पशु नाही हा विचार दृढ होत जाईल, म्हणून आपण आपले जीवन पशुसारखे न ठेवता कमीत कमी माणसासारखं तरी ठेवलंच पाहिजे। एकदा प्रभू विचाराचा स्पर्श झाला की मला माणूस व्हायचं आहे, प्रभूनं दाखवलेल्या मार्गानं जायचं आहे, हा विचार पक्का होईल। मी माणूस आहे हे दृढ झालं की मी देवाचं आहे ही गोष्ट जीवनात येईल, व मग अशा प्रकारची अनुभूती येईल की मी देव आहे, अहम ब्रह्मास्मी। इतकं दृढ झालं की सर्वच अध्ययन पूर्ण झालं, नंतर शिकण्याची गरज नाही, इतच तत्वज्ञान पुरं होतं। या तीन पायऱ्या चढायला कमीत कमी तीन जन्म तरी लागतील। माणूस सर्व योजनाबद्ध करतो, लग्न झाल्यावर ताबडतोब विमा उतरवतो, पण गीता वाचायला सांगितली आणि स्वाध्याय करायला सांगितला तर म्हणतो अजून खूप अवकाश आहे, वृद्ध झाल्यावर गीता वाचू व स्वाध्याय करू, असं म्हणणाऱ्याला काय सांगायचं। मी माणूस आहे एवढं तरी आपण विसरता कामा नये। तसंच मला ईश्वरानं दाखवलेल्या मार्गानं जायचं आहे हेही लक्षात ठेवलं पाहिजे, व त्याला स्वाध्याय हा एकमेव उपाय आहे। या स्वाध्यायाच्या रस्त्यानं जायला प्रभू सर्वांना
सतबुद्धि सामर्थ्य आणि श्रद्धा देव, हीच अत्यंत नम्र प्रार्थना। धन्यवाद।